कांग्रेस कमेटी के आदेश अनुसार औरंगाबाद शहर जिला कांग्रेस कमेटी और औरंगाबाद जिला कांग्रेस कमेटी ग्रामीण इनकी तरफ से केंद्र सरकार ने जो कल कांदे की निर्यात बंदी की है उसके खिलाफ में हमने विरोध प्रदर्शन किया, आंदोलन किया है। इस कार्यक्रम में उपस्थित हमारे जिले के अध्यक्ष डॉक्टर कल्याण कारे साहेब, इब्राहिम पठान साहेब माजी अध्यक्ष, डॉक्टर पवन डोंगरे साहेब, शिरसाट साहेब महिला की अध्यक्षा और हमारे सारे फ्रंटल के अध्यक्ष और सारे मान्यवर कांग्रेस के जो यहाँ आए हैं तालुके के अध्यक्ष, हम सब ने आज केंद्र सरकार को इस आंदोलन के जरिए ये बताना चाहा कि मनमानी नहीं चलेगी। किसान पहले ही कोरोना की वजह से बहुत परेशान है, सारी जनता इस वक्त त्रस्त है। ऐसे में कांदे की निर्यात बंदी करना किसानों की अर्थव्यवस्था की कमर तोड़ने जैसा है। और अगर इस देश में 70% जो है तो किसान बसता है, अगर किसानी डूब गई, किसान के पास कुछ नहीं रहेगा तो पहले ही के सारी अर्थव्यवस्था की इस वक्त पूरी चौपट हुई हुई है। अर्थव्यवस्था सिर्फ एक एग्रीकल्चर सेक्टर ही था जो कुछ थोड़ा सा पॉजिटिवली जा रहा था, उसकी भी कमर तोड़ने की कोशिश इस सरकार द्वारा की है। हम इस निर्णय जो लिया है केंद्र सरकार का उसकी पुरजोर मरम्मत करते हैं, उसका निषेध करते हैं और केंद्र सरकार से इस आंदोलन द्वारा मांग करते हैं कि कांदे की निर्यात बंदी जो है वो हटाकर किसानों को अपना कांदा एक्सपोर्ट करने की परमिशन दी जाए, जिससे किसानों के पाले में कुछ जो थोड़ा पैसा आने वाला था वो आ सके, वो अपना परिवार सुखी तरीके से जी सके। काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ज्या केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या विरोधातला निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कांद्याची निर्यात बंदी की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा आपला उपलब्ध आहे, आपल्या देशाला पुरेल इतका कांदा आहे आणि वरचा जो शिल्लक माल आहे तो आपल्याला परदेशात पाठवायचा असतो आणि त्याच्यातून शेतकऱ्याचं क्षेत्र शेतकऱ्याला 2 पैसे 15 रुपयात पाडायचे असतात। आणि म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांनी महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या समर्थनार्थ एक आंदोलन जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज इथं आम्ही होऊ घातले। त्या आंदोलनाला उपस्थित असलेले आमचे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमचे सहकारी मित्र सन्माननीय उस्मानी साहेब, त्याचबरोबर माजी अध्यक्ष इब्राहिम पठाण साहेब, पवन डोंगरे साहेब आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्माननीय किरण पाटील दोनगावकर आणि फ्रंटलचे सगळे अध्यक्ष, इथं सगळ्यांचीच नावं घेणार नाही परंतु सगळे सन्माननीय अध्यक्ष आणि वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि सगळे फ्रंटलचे अध्यक्ष, आम्ही इथं एवढंच सांगायला आलो की आम्हाला केंद्र सरकारचा निषेध इथं नोंदायचा आहे की ज्या शेतकऱ्याचं क्षेत्र या कोरोनाच्या नंतर एवढं एक ॲग्रिकल्चर सेक्टर फक्त जिवंत राहिलं आहे की त्याचा GDP अजून जागेवर आहे पण तोसुद्धा आपल्या पंतप्रधानाला डोळ्यात खुपायला लागला आणि हे शेतीचं क्षेत्रसुद्धा कसं मोडीत निघेल, आपला शेतकरी कसा अडचणीत आणायचा आणि परदेशातून सगळा माल कसा मागवायचा आणि परदेशात जी आयात केली जाईल, जसं मागच्या महिन्यामध्ये 20,000 टन दुधाची पावडर या परदेशातून आपल्या देशात आयात केली गेली आणि शेतकऱ्याला मिळणारा 35 रुपये लिटरचा दुधाचा भाव हा 25 रुपयावर आणला, त्याचं एकच कारण आहे की 20,000 मेट्रिक टन परदेशातून दुधाची पावडर आयात केली, त्याच धर्तीवर आपली निर्यात बंदी करायची कांद्याची। आता आपल्याकडे कांदा एक्सेस आहे, पूर्वी राज्याचे आपल्या देशाचे मुख्यमंत्री कृषिमंत्री शरद पवार साहेब होते, ज्या वेळेला आपल्या देशामध्ये कांदा जास्त झाला त्यावेळेला ते परदेशात पाठवा, त्यावेळेला ते आयात करायचे, परंतु आता आपल्याकडे कांदा भरपूर आहे आणि फक्त तो वरती जो सरप्लस झालेला कांदा आहे तो आपल्याला परदेशात पाठवायचा आहे। म्हणून शेतकऱ्यांनी तो परदेशात पाठवण्याकरता प्रयत्न केले, सुरुवात झाली आणि लगेच मोदी साहेबांनी ओ एकदा एक बोलतात दुसऱ्यांदा दुसरं बोलतात, काल परवा शेतीमालातले काही प्रॉडक्ट जे मग कांदा असेल अशा वेगवेगळ्या बाबी की ज्या ईसे ॲक्टमधून काढून टाकल्या, इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट जो आहे त्याच्यातून काढून टाकल्या आणि आज परत कांद्यावर परदेशात पाठवायला बंदी आणली, याचा अर्थ असा यांचे खायचे दात वेगळे आहे आणि दाखवायचे दात वेगळे आहे। म्हणून या मोदी सरकारचं हे दूधचं दूध आणि पाणीचं पाणी करून दाखवण्याची परिस्थिती, जनतेसमोर त्यांना उघडं पाडायची परिस्थिती काँग्रेस पक्षाने चंग बांधलेला आहे आणि म्हणून जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी शहरात सगळ्या ठिकाणी आम्ही लोकांच्या निदर्शनास आणून देणार आहे हे सरकार
कसं जनतेच्या विरोधात आहे, हे सरकार कसं शेतकऱ्याच्या विरोधात आहे याची जाणीव लोकांना झाली पाहिजे, म्हणून मुद्दाम आज इथं आम्ही निदर्शनं आणि धरणे आंदोलन केलेलं आहे. म्हणून आपल्या पत्रकार बांधवाच्या मार्फत मला ही मुद्दाम सगळ्या जनतेमध्ये पर्यंत या मोदी सरकारचे दिंडोळे उडवले गेले पाहिजे, लोकांना माहीत झालं पाहिजे हे कसे आहे. कारण एकीकडे अदानी अंबानीचं कर्ज माफचं करणं चाललंय, एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाचं 1,25,000 कोटी रुपये त्यांनी कर्ज राईट ऑफ केलं, त्याच्यामध्ये सगळे अदानी आणि अंबानी अशा 5 बँका आहे की ज्यांनी तेवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज माफ केलेलं आहे. परंतु शेतकऱ्याला कर्ज माफ द्यायची वेळ आली की त्यांना पोटात पोटसूळ उठतो. शेतकऱ्याच्या शेतीमालाला कांद्याला भाव मिळायला लागला की परदेशात पाठवायला बंदी करतात. हे कशाचे प्रतिप आहे तर आपल्या देशातल्या नागरिकाला सगळ्यांना जगूच द्यायचं नाही. जगले पाहिजे कोण? जे 6-7 वर्षापूर्वी जे लोक बँकरप्ट झाले होते, जे उद्योजक ज्यांच्याकडे कंगाल झाले होते, त्यांच्या कंपन्या बंद पडायला आल्या होत्या, हे उद्योजक आज जगातल्या श्रीमंतांच्या यादीत 5व्या नंबरवर जाऊन पोहोचले. याचा अर्थ काय होतो? तुम्ही जनतेसाठी नाही आहात, तुम्ही अदानी अंबानीसाठी आहात, तुम्ही रोजगार देणाऱ्यासाठी नाही आहे, बेरोजगार लोकांसाठी नाही आहे, तुम्ही कंपनीच्या मालकाच्या बाजूने आहात. आणि म्हणून मुद्दाम या जिल्हा काँग्रेस कमिटी आणि औरंगाबाद जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं, त्याचं एकच कारण होतं की सोशल मीडिया आणि आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस मीडिया या कांद्याच्या निर्यातीवर बंदी करणाऱ्या सरकारचं, कांद्याची निर्यात बंद करणाऱ्या सरकारचं, कांद्याची निर्यात बंदी करणाऱ्या सरकारचं, शेतकरी विरोधी सरकारचं, शेतकरी विरोधी सरकारचं. सोनिया गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. सोनिया गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. राहुल गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. राहुल गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. साहब थोरात साहब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अरे यहाँ सरकार से करायचं काय, खाली मुंडा वर पाय. यहाँ सरकार से करायचं काय, खाली मुंडा वर पाय. यहाँ सरकार से करायचं काय, खाली मुंडा वर पाय. वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. चोर है भाई चोर है, मोदी सरकार चोर है. चोर है भाई चोर है, मोदी सरकार चोर है.